खंडाळा घाटात एस टी बसचे ब्रेक फेल झाल्याने मात्र चालक अंकुश लेंडे यांनी प्रसंगावधान राखत सावधगिरी बाळगत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीत सुरक्षितपणे थांबवल्याने 30 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आलेला त्यांना यश मिळालेलं आहे. लाल परीनं सर्वांनाच प्रवास करायला आवडतो, पण 11 डिसेंबरला एका स्वारगेट बसवर काळ आला पण वेळ आली नव्हती असंच म्हणायला हवं. दररोजच्या प्रमाणात स्वारगेटवरून खंडाळा घाट पास करत मुरुमला निघालेली MH20BL3299 ही बस खंडाळा घाटात आली आणि बसचे सर्व ब्रेक अचानक फेल झाले. ब्रेक फेल झाल्यामुळे आता काय करायचं हा प्रश्न अंकुश लेंडे या वाहन चालकाला पडला होता, पण अंकुशनं धीर न सोडता लगेच सर्व प्रवाशांना ब्रेक फेल झाल्याची माहिती दिली. तुम्ही घाबरू नका, सीट घट्ट पकडून राहा असंही सांगितलं आणि खंडाळा घाटात तीव्र उतार असून देखील यशस्वीरित्या बस बाजूच्या साईडच्या गटारामध्ये सुरक्षितपणे उतरवली. सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला असून अंकुश लेंडेचं या प्रसंगावधानाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असताना गावकऱ्यांनीही त्यांचा आज सत्कार केला. त्या ठिकाणी मी मग सर्वांना सांगितलं की सर्वांना सांग पाठीमागे की आपली गाडी साईड गटारामध्ये टाकायची आहे. सर्वांनी सीटाला वगैरे लहान मुलं वयोवृद्ध सर्वांनी पकडून बसा, जेणेकरून कोणाला खचाटणार नाही, काही होणार नाही याची दक्षता म्हणजे घ्यायला सांगा. परंतु आपल्या गावचा एक तरुण आपल्या त्या ठिकाणी स्वारगेट डेपो आपल्या मुरुड डेपोची स्वारगेट ते मुरुड ही बस त्या ठिकाणी लोणावळा आणि खंडावळा घाटातून घेऊन जात असताना घाटामध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात झालं की आता आपल्या गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत आणि आपलं कर्तव्य काय हे कर्तव्य आणि त्याच्यात नेमकेपणा त्यामध्ये टायमिंग साधणं हे सुद्धा महत्वाचं असतं. तो त्याच्या वाचनामध्ये सांगेलच, परंतु इतक्या मोठ्या प्रसंगाला असताना कदाचित तो ब्रेक नसता लागला, त्यांनी प्रसंग दाखवलं नसतं, तर ही बस त्या दरीमध्ये जर गेली असती तर म्हणजे अशी कल्पना करा ते झालं नाही हे आपल्या खंडेश्वर महाराजांची पुण्य आहे. परंतु त्या ठिकाणी काय प्रसंग आला असता आणि अशाही प्रसंगामध्ये अंकुशनी त्या ठिकाणी ही बस तर सुरक्षित ठेवलीच, परंतु त्याबरोबर त्याच्यामध्ये असलेले 30 माणसं आणि स्वतःही त्या ठिकाणी सुरक्षितता बाळगून त्या लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे अंकुश उत्तम लेंडे आणि सोमाचल लेंडे या दोघांचंही उत्तम कामगिरी केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अंकुश लेंडे यांनी प्रसंगाचं अवधान राखून 30 ते 35 प्रवाशांचे प्राण अतिशय सुखरूपरित्या वाचवलेले आहे. त्यामध्ये गाडीसह कोणालाही इजा न होता त्यांनी जे काही कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याच पद्धतीने सोमाचल लेंडे ही उत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून तिला गौरवण्यात आलं. अतिशय उत्कृष्ट कामगिरी तिची ग्रामीण भागामध्ये तिने आमच्या गावामध्ये केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. म्हणजे एस टीला पण आपण लाल परी म्हणतो ना, अशा स्वयंसेविकासुद्धा एक लाल परीच्या रूपातच ग्रामीण भागामध्ये खेडोपाड्यांमध्ये पोहोचून आरोग्याची सेवा असो किंवा बस चालक म्हणून खेडेपाड्यांमध्ये जी काही सुविधा बस डेपोच्या माध्यमातून सुरू झालेली आहे या दोन्ही लाल परींचा सत्कार आज ग्रामस्थांच्या वतीने आज खंदरमाळवाडीमध्ये करण्यात आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांच्या कामाची दखल गावकऱ्यांनी घेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आणि कामासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.